राज्यामध्ये म्हाडाच्या परीक्षा रातोरात पुढे ढकलण्यात आल्या. स्वतः गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली. आजच्या परीक्षेबरोबरच 15 आणि 19 डिसेंबरला होणाऱ्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलंय. म्हाडाचा पेपर फुटलाच नाही, पण परीक्षा आधीच गोपनीयतेचा भंग झाला होता असं आव्हाड म्हणाले. पेपर फुटण्याआधीच पोलिसांनी टोळीला पकडलं. आरोग्य विभागाच्या पेपर फुटीतल्या आरोपींच्या संवादात म्हाडाच्या प्रश्नपत्रिकेचा उल्लेख झालेला होता, त्यामुळे पेपर रद्द करण्याची वेळ आली असं स्पष्टीकरण आव्हाडांनी दिलं. म्हाडाचा पेपर फोडल्याच्या आरोपाखाली पुण्याच्या सायबर पोलिसांनी 4 जणांना अटक केली. विशेष म्हणजे ज्या कंपनीला परीक्षेचं कंत्राट दिलेलं होतं त्या कंपनीचा संचालक प्रितेश देशमुखला अटक झाली आहे. पोलिसांनी पुण्यासह औरंगाबादमधनंही काही जणांना ताब्यात घेतलं. दरम्यान परीक्षेच्या आदल्या रात्री परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा अनेक ठिकाणी गोंधळ उडाला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी यामुळे संतापही व्यक्त केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी भरतीचा बट्ट्या बोळ झाला असल्याचं म्हटलंय. त्याचबरोबर राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही असा सवालही त्यांनी विचारला. म्हाडाची परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयावरनं भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली. निष्क्रिय आणि वाचाळ महाभकास आघाडी सरकारचा निषेध अशा शब्दात भाजप आमदार राम सातपुते यांनी टीका केली. नोकर भरतीत घोटाळ्याची पूर्वकल्पना होती तर मध्यरात्री परीक्षा का रद्द केली असा सवाल भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला. प्रस्थापितांच्या सरकारला फक्त आणि फक्त टक्केवारी गोळा करण्यातच रस असल्याचं पडळकरांनी म्हटलं. म्हाडाची परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाविरोधात पुण्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन केलं. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांचा आज 81वा वाढदिवस. या वयातही त्यांचा झंझावात कायम आहे. मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात पवारांबद्दल बोलताना अजित पवार भावूक झाले. त्यांचा कंठ दाटून आला होता. यावेळी मला फार काही सुचत नाही असं अजित पवार म्हणाले. तुमच्या माझ्यासारखे लाखो तरुण साहेबांकडे आधारवड म्हणून पाहतात असंही अजितदादा म्हणाले. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांकडून पवारांना मोठा बुके पाठवण्यात आला. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादीचं नवं गाणं आलं. महाराष्ट्राची शान आम्हा जनतेचा मान असे या गीताचे बोल आहेत. ज्येष्ठ गायक आनंद शिंदे यांनी हे गीत गायलं. आम्हा जनतेचा प्राण. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्ताने पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडेंना आदरांजली वाहिली. राज्यभरातनं मुंडे समर्थक दर्शनासाठी गोपीनाथ गडावर पोहोचले. गोपीनाथ गडावर अभिवादन केल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे ऊसतोड कामगारांशी संवाद साधण्याकरता शिवारामध्ये पोहोचल्या. पंकजा मुंडेंनी ऊसतोड कामगारांसोबत संवाद साधला. यावेळी ऊसतोड कामगार महिलांनी पंकजा मुंडे यांचं औक्षण करून त्यांचं स्वागत केलं. विशेष म्हणजे यावेळी ऊसतोड कामगारांसोबत पंकजा मुंडेंनी जेवणाचाही आस्वाद घेतला. हिंगोलीमध्ये शिवसेना आमदार संतोष बांगर, भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी गोपीनाथ मुंडेंना अभिवादन केलं. महागाई विरोधात काँग्रेसने एल्गार पुकारला. वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने जयपूरमध्ये महागाई हटाव रॅली आयोजित केली. या रॅलीमध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी सहभागी झाले. जयपूरमधल्या महागाई रॅली दरम्यान राहुल गांधींनी भाजपावर निशाणा साधला. हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर त्यांनी भाजपावर टीका केली. यावेळी मी हिंदू आहे पण हिंदुत्ववादी नाही असं राहुल गांधी म्हणाले. तसंच त्यांनी हिंदू आणि हिंदुत्व यातील फरकही सांगितलेला. मोदी सरकार उद्योगपतींसाठी काम करते असा हल्लाबोल प्रियंका गांधींनी केला. पंतप्रधान देशवासियांची दिशाभूल करतायत अशी टीकाही त्यांनी केली. या रॅलीला अलोट गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं आणि या रॅलीच्या निमित्ताने काँग्रेसने जोरदार शक्ती प्रदर्शनही केलं. मुंबईमध्ये भाजप आणि महापौर यांच्यामधला राजकीय वादाने खालची पातळी गाठल्याचं पाहायला मिळालं. भाजपच्या कार्यालयासमोर आशिष शेलार यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करणारे बॅनर्स लावण्यात आले. दरम्यान या पोस्टरबाबत अधिक तपास करण्यात येतोय. या बॅनरबाजीनंतर नितेश राणेंनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. रात्रीच्या वेळी बॅनरबाजी करून शिवसेना स्वतःला वाघ म्हणते अशा शब्दात नितेश राणेंनी टीका केली. नागपूरमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव झालाय. पश्चिम आफ्रिकेतनं आलेल्या नागरिकाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. बाधितांच्या कुटुंबीय
बाधिताच्या कुटुंबियांची चाचणी मात्र निगेटिव्ह आली. संपर्कातल्या इतरांचा शोध सुरू आहे. डोंबिवलीमध्ये सून आणि मुलाने आई वडिलांना मारहाण केल्याची घटना घडली. संपत्तीच्या हव्यासापोटी आई वडिलांना वारंवार घर सोडण्याचा तगादा लावण्यात आला. मात्र आजारी आई वडिलांना घर सोडण्यास नकार दिल्यानं सुनेने आणि मुलाने आई वडिलांना बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणात अधिक तपास डोंबिवली पोलीस करत आहेत. माथेरानमध्ये अनोळखी महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. अंबरनाथ इथून आलेल्या 27 वर्षीय महिलेची हत्या झाली आहे. शीर धडावेगळा करून महिलेची निर्घृण हत्या करून आरोपी फरार झालाय. माथेरानच्या इंदिरानगर इथल्या एका खोलीत महिलेचा मृतदेह आढळला. महिलेचं कापलेलं शीर घेऊन आरोपी फरार झाला. भिवंडीमध्ये नवजात मुलीच्या विक्रीचा डाव ठाणे पोलिसांनी उधळला. भिवंडीत राहणारे वकील अन्सारी यांची पत्नी मुमताज अन्सारी यांना चौथी मुलगी नको म्हणून तिला 1.5 ते 2 लाख रुपयांना विकण्याचा त्यांनी निर्णय घेतला. यासाठी त्यांनी मुमताजची बहीण, भाऊ आणि दलालांची मदत घेतली. ठाणे पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी सापळा रचत मुलीच्या आई वडिलांसह 6 जणांना वेड्या ठोकल्या. आर्थिक विवंचनेतनं एकाच कुटुंबातल्या चौघांनी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय. जळगावच्या भुसावळमधली ही घटना आहे. यातल्या तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कल्याणमध्ये एका घरात 55 वर्षीय सेवानिवृत्त मोटरमनचा मृतदेह सापडला. तर मयत व्यक्तीची पत्नी आणि मुलगा गंभीररित्या जखमी अवस्थेत आढळले. दोघांवर उपचार सुरू आहेत. कौटुंबिक वादातनं ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते. नाशिकमध्ये 2 दिवसात 2 एसटी बसेसवर दगडफेक झाल्याची घटना घडली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झालाय. बसेसवर होणाऱ्या दगडफेकीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना एसटी संपाचा मोठा फटका बसतोय. एसटी संप सुरू असल्यानं ग्रामीण भागातल्या काही ठिकाणी विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते. बस बंद असल्यामुळे पालक आपल्या मुलींना पाठवायला तयार नाही आहेत. त्यामुळे अनेक शाळांमध्ये मुलींची अत्यल्प उपस्थिती आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या 30,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना याचा फटका बसतोय. एसटीचा संप सुरू असल्यानं नंदुरबार जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात अनेक विद्यार्थी जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. अनेक ठिकाणी खासगी प्रवासी वाहतूकदारांनी केलेल्या भाडेवाढीमुळे विद्यार्थ्यांसमोर नवं संकट उभं राहिलं. आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा मुहूर्त ठरला. यंदा 24 फेब्रुवारीला ही यात्रा संपन्न होईल. यावर्षी देवीच्या सर्व भाविकांना आंगणेवाडीत उपस्थित राहून देवीचं दर्शन घेता येईल अशी माहिती आंगणे कुटुंबियांनी दिली. गेल्या वर्षी कोरोनाच्यामुळे यात्रोत्सव केवळ आंगणे कुटुंबियांसाठी मर्यादित स्वरूपात ठेवण्यात आलेला. हिंगोली जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि हवामान बदलामुळे तुरीच्या पिकाला फटका बसला. ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तुरीच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झालाय. जवळपास 80,000 हेक्टरवर तुरीच्या पिकाची लागवड करण्यात आली. जालना जिल्ह्यातील आवा अंतरवाल गावात शॉर्ट सर्किटमुळे 3 एकर ऊस जळून खाक झालाय. कल्याण खडके या शेतकऱ्याच्या शेतात लोंबकळणाऱ्या तारांमध्ये घर्षण होऊन ही आग लागली. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत ऊस जळून नष्ट झाला. नवी मुंबईतल्या पाम बीच रोडवर सिवूड इथे अपघात झाला. सिग्नलवर कार आणि रिक्षाची धडक झाली. गाडीचं मोठं नुकसान झालं. अपघातात कारमध्ये बसलेले 5 जण गंभीर जखमी झाले. व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करी प्रकरणी कारवाई करण्यात आली. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यात बांदा बाजारपेठेमध्ये सापळा रचून ही कारवाई झाली. या प्रकरणी गोव्यातल्या तिघांना ताब्यात घेण्यात आले आणि सुमारे 5 कोटी 32 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वसईमध्ये आज 20 पेक्षाही जास्त ठिकाणी महारक्तदान महोत्सव साजरा करण्यात आला. रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी दरवर्षी वसईतल्या विविध सामाजिक संस्था एकत्र येत रक्तदान शिबिर करत असतात. विशेष म्हणजे मंदिर, मशीद, गुरुद्वारा यासह अनेक धार्मिक स्थळांवरही हे रक्तदान शिबिर घेण्यात आलं. या शिबिराला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिलाय. राज ठाकरेंच्या उपस्थितीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी मनसे प्रवेश केलाय. शिवतीर्थावर हा प्रवेश पार पडला. उपनगरातील भाजप शिवसेना पदाधिकारी आज मनसेत दाखल झाले. पुण्यामध्ये वाढणाऱ्या ध्वनी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात नो हॉर्न डे साजरा करण्यात आला. पुणे वाहतूक पोलीस आणि लाईफ सेव्हिंग फाउंडेशनच्या वतीने हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये रोज तब्बल 1 कोटी वेळा हॉर्न वाजत असल्याचा अंदाज आहे. त्यामुळेच हॉर्न नॉट ओके प्लीज ही मोहीम हाती घेण्यात आली. लवकरच मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी स्वयंचलित स्मार्ट सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे. मुंबईतील जंक्शनवर तब्बल 652 सिग्नल्स असून त्यातील आतापर्यंत 258 सिग्नल्स अद्ययावत करण्यात आले आहेत. तर आता 70 सिग्नल्स आणखी स्मार्ट करण्यात येणार आहेत. उर्वरित 324 सिग्नल टप्प्याटप्प्याने स्मार्ट होतील. ठाणे महापालिकेने चार्जिंग स्टेशनसाठी नवी शक्कल लढवली आहे. मालमत्ता करात सवलत हवी असेल तर ठाणेकरांनी आपल्या गृहसंकुलातच चार्जिंग स्टेशन उभारावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. 2025 पर्यंत ही मुदत देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींचं ट्विटर अकाउंट मध्यरात्री 2 वाजता काही वेळासाठी हॅक झालं. अकाउंट हॅक केल्यानंतर हॅकरकडनं बिटकॉईनला कायदेशीर मान्यता दिल्याचं ट्विटही करण्यात आलं. मात्र काही वेळात मोदींचं अकाउंट सुरक्षित करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली.
वाराणसीमध्ये उद्या काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं उद्घाटन करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते हा भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांचा आज वाढदिवस आहे. आज त्यांचा 71वा वाढदिवस. या निमित्ताने त्यांच्या घराबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. हेलिकॉप्टर दुर्घटनेतील शहीद लान्स नायक साई तेजा यांच्या कुटुंबियांना आंध्र प्रदेश सरकारने 50 लाखांची मदत जाहीर केली. आंध्र प्रदेशचे पंचायत राज मंत्री पेडीरेड्डी रामचंद्र रेड्डी यांच्याकडून साई तेजा यांच्या परिवाराकडे ही मदत सुपूर्द करण्यात आली. तिरुपतीला भक्ताकडनं 5 किलो सोन्याचे हात अर्पण करण्यात आलेले आहेत. तब्बल 3 कोटी रुपयांचे हात असल्याची माहिती आहे. 5.3 किलोग्राम वजनाचे हे सोन्याचे हात बालाजीला अर्पण करण्यात आले. कर्मचाऱ्याची नाराजी एका बॉसला चांगलीच महाग पडली. थायलंड देशात कंपनीच्या मालकाला कंटाळलेल्या 38 वर्षाच्या महिला कर्मचाऱ्याने गोदामाला आग लागली आणि या गोदामातील ज्वलनशील पदार्थ जळून खाक झाल्यानं जवळपास 12 लाख अमेरिकन डॉलरचं नुकसान झालंय. एन श्रेया असं महिला कर्मचाऱ्याचं नाव आहे आणि डेली मेलच्या वृत्तानुसार तिला अटक करण्यात आली. अमेरिकेवर आसमानी संकट आलंय. तिथे प्रति तास 320 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या चक्रीवादळाचा तडाखा बसलाय, ज्याच्यामध्ये 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. दरम्यान अमेरिकेतल्या चक्रीवादळावर राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी चिंता व्यक्त केली आहे. वादळ अमेरिकेच्या इतिहासातलं सर्वात मोठं वादळ आहे असं बायडन यांनी म्हटलं. भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर तो नेहमी सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून सचिन अनेकदा खाण्याचे व्हिडिओ शेअर करतो. यावेळी त्याने एक नवा व्हिडिओ शेअर केलाय. यात तो मिसळ पावचा आनंद घेतो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.